नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे तर 10वी गणित भाग 2 त्याच्यामधला संकीर्ण प्रश्न संग्रह 7 मधला प्रश्न क्रमांक 9. काय दिलं आहे? 6 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ 15 पाय सेंटीमीटर² आहे. तर त्या पाकळीच्या कंसाचे माप काढा व वर्तुळ कंसाची लांबी काढा. ओके, इथे वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ दिलं आहे आपल्याला प्रश्नामध्येच, म्हणजे या सूत्राचा आपल्याला वापर करायचा आहे. ओके, तर पहिला आपण प्रश्नामध्ये जेवढं काय दिलं आहे तेवढं लिहून घेऊया. तर प्रश्नामध्ये काय काय दिलं आहे? वर्तुळाची त्रिज्या आर बरोबर 6 सेंटीमीटर, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय दिलं आहे 15 पाय सेंटीमीटर² ओके. आता त्रिज्या दिली असेल तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळाचं कोणतं सूत्र वापरायचं आहे? थीटाचे 360 × π r² ओके. इथे वर्तुळ पाकळीची 2 क्षेत्रफळ आहेत, एक वर्तुळ कंसाची लांबी दिली असेल तर दुसरं वापरायचं आहे आणि त्रिज्या दिली असेल तर दुसरं वापरायचं आहे. थीटाचे 360 × π r² आपल्याला वर्तुळ कंसाचे माप काढायचे आणि वर्तुळ कंसाची लांबी काढायची. आता वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती दिलं आहे? 15 पाय. हे बघा, थीटा भागिले 360 × π जसं आहे तसं लिहायचं, कारण पाय पाय आपल्याला घालवून टाकायचं आहे म्हणून. r² म्हणजे किती आहे? त्रिज्या 6 सेंटीमीटर, 6 वर्ग. ते पाय हा इकडला पाय गेला आणि हा इकडला पाय गेला, शिल्लक करायला 15 बरोबर थीटाचे 360 × 6 वर्ग किती? 36. ओके, आता भाग जात असेल तर घालून घ्यायचा. 36 × 36, 36 × 10 किती? 360. ओके, काय उत्तर आलं आहे? 15 बरोबर θ/10. आता थीटा म्हणजेच काय? वर्तुळ हे बघा, वर्तुळ पाकळीच्या कंसाचे माप म्हणजेच काय? थीटा, ते आपल्याला काढायचं आहे. त्यामुळे 10 आपण बरोबर चिन्हाचं त्या साईडला नव्हे, थीटा बरोबर 15 इकडे भागिले आहे, बरोबर चिन्ह त्या साईडला नेलं तर काय होणार? गुणिले 15 × 10 किती? 150° एका जरा वर्तुळ पाकळीच्या कंसाचे माप. आता वर्तुळ कंसाची लांबी काढायची आहे, त्यासाठी वर्तुळ पाकळीचं दुसरं सूत्र वापरायचं आहे. ओके, तर सूत्र कोणतं आहे ते? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या भागिले 2. ओके, हे सूत्र आहे, हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे. तर आता आपण किमती भरूया. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काय? 15 पाय हे प्रश्नामध्ये दिलं आहे. तर वर्तुळ कंसाची लांबी त्याला एल म्हणतात, गुणिले त्रिज्या किती आहे? 6 सेंटीमीटर दिली आहे, भागिले 2. ओके, भाग जात असेल तर घालून घ्यायचं आहे. 2 × 2 = 6. 15 पाय = L × 3 इथे शिल्लक राहिलं आहे. आता 3 इकडे गुणिले आहे, आपल्याला वर्तुळ कंसाची लांबी काढायची आहे, त्याला एल म्हणतात. तर 3 बरोबर चिन्हाचे त्या साईडला नव्हे, म्हणजे ते वर्तुळ कंसाची लांबी मिळेल. इथे गुणिले आहे, तिकडे गेल्यानंतर होणार भागिले. भाग जात असेल तर घालून घ्यायचं. 3 × 3 3 × 5 = 15. एल बरोबर किती आलं? 5 पाय. 5 पाय काय आहे? सेंटीमीटर. ओके, वर्तुळ कंसाची लांबी किती आली? 5 पाय सेंटीमीटर. इकडे आपण 2 सूत्राचा वापर केला आहे. हा बघा, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी दिली असेल तर वेगळं क्षेत्रफळ आहे, सूत्र आहे, आणि त्रिज्या दिली असेल तर वेगळं सूत्र आहे. हे दोन्ही सूत्र तुम्हाला पाठ करायचे आहेत. ओके, धन्यवाद.